तुझ्या आजीला म्हणजे तुझ्या मॉमला काय काय आवडतं? व्हेज मध्ये काहीही त्या व्हेज आहेत कोर्स म्हणजे शी इज वेगन. वेगन? पण मला तर ते बनवता येत नाही. अगं त्याच्यात आवड काहीच नाहीये. त्या यायच्या आधी सगळं सांगेन मी तुला, डोंट वरी. शंतनुराव निघू आता. तुम्ही आला, तुमचीच वाट पाहत होतो. येतो मी, काय काळजी करू नका. पुन्हा केव्हा येणार? परमेश्वराची इच्छा. बर जायचं? हो. मावशी. अरे काय हुआ? काही नाही, आलेच. मामला एकदम फिट हो गया लगता है. शंतनु ने पक्का कुछ तो बोला है. असू दे गं, हे बघ आपण त्यांच्या मध्ये पडायचं नाही. आणि तू पण ना देशाच्या खूप मागे लागतेस बाई. मैं का पीछे पड रही हूं? मस्करी केली गए. बर ते जाऊ दे, ती सुवर्णा झोपली आहे, तिला जरा हात ठेवशील. ये बेटा. ममता देख तो इधर पैसे रखे. मोठ्या साहेबांना म्हटलं होतं का मी, केटरिंगचा व्यवसाय नीट नाही चालत आहे म्हणून. त्यांनीच ठेवले असणार, चुकीच केलं त्यांनी. ममता, अरे बाप आहे वो तेरा, तेरा तू कैसे बर्दाश्त करेगा? और तू तो ठहरी स्वाभिमानी, डायरेक्ट पैसे देता तो लेती क्या? अब रो मत, कोई तो है जो तेरे बारे में सोचता है. तेरे आंसू ना बस तैयार रहते हैं. मॉर्निंग बोल के. गुड मॉर्निंग साहेब. काय झालं ते? ते कंपनी लिस्टिंगचं नवीन प्रपोजल आलं साहेब, त्याचे पेपर्स चेक करतो. सह्या करणारा म्हातारा आलाय का नाही अजून? आलेत ना, रात्री झालेत. खूप खुश आहे का? खुश आहेत. वा वा
पाटील साहेबांना बोलून घ्या, त्यांना म्हणाव सहाय करून घ्या म्हाताऱ्याच्या. 48 तास पूर्ण वेळेची वाट बघू नका. ठीक आहे सर, लगेच फोन करतो. कृष्णा सबका ख्याल रखना रे बाबा. शन्नो ऐक ना, थोडे पैसे आलेत आपल्याकडे तर आपण किराणा सामान आणून टाकूया का? आणि चाळीतनं ज्यांच्या ज्यांच्याकडनं काही घेतलं होतं ना, डाळ तांदूळ साखर, ते सुद्धा परत करून टाकू. आणि जाताना सुवर्णाला देखील विचारू की तिला काय हवंय का. तिच्या डोक्याखाली पैसे ठेवलेत मग खरा अधिकार तिचा आहे ना. गुड मॉर्निंग. हे काय नाश्ता कोण बनवतोय? मी. का? आज मी बनवणार होते ना. किस खुशी में? म्हणजे मी बनवू नाही शकत का? बिलकुल बना सकते तू, पण मी बनवते म्हणून अशी कधी नाचत आली नाहीस ना. क्या बात है? कल रात पक्का कुछ तो हुआ है. क्या हुआ है पता? अगं कुठे काय? काहीच नाही. दिशा काही झालं तरी आई आहे तुझी मी, मला कळत. काहीतरी झालंय नक्की. काल शंतनू आणि मोदक आजोबा गेल्यावर तू काय केलंस माहितीये? काय? शंतनू आणि मोदक आजोबा गेल्यानंतर तू माझ्या कमरेत हात घालून मला असं जवळ घट्ट ओढून घेतलंस. खरंच दिशा, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये ना आपण एकमेकींपासून दूर जातोय अशी भीती वाटत होती ग, पण काल माझं टेन्शन दूर झालं. चल पता, कल रात तेरे शंतनुजी क्या बोले? अग काय सांगू, असं काही नाहीये. तुम्ही दोघे जा, मला पोहे बनवायचे. पहिले तू बता क्या बोले, फिर हम बाहर जाएंगे. काय सांगू? अब ज्यादा नाटक मत कर, इतना भाव खाने की जरूरत नहीं है, बता जल्दी. मी खुश आहे कारण आपल्याला पोलीस स्टेशन मधून टिफिनची ऑर्डर मिळाली. ते अविनाश सर आहेत ना, त्यांनी दिली. त्यांना घरचं जेवण मिळत नाही म्हणून. आई आता आपला केटरिंगचा बिझनेस परत सुरू होईल. देव पावला, ही एक फिक्स ऑर्डर झाली आणि पोलीसच आपल्याला ऑर्डर देत आहेत म्हटल्यावर लोकांचं आपल्या विषयीचं मत पण बदलेल. मी कृष्णासमोर डोकं टेकते. काय ग, तुला आनंद नाही झाला? झाला ना, खूप झाला. छुट्टी दिल में कुछ और, जबान पे कुछ और. दिवसा काय झालं ते सांगितलंस, काल रात्री काय झालं ते नाही सांगितलंस. अच्छा ते सांगते ना, वेळ आली की ते पण सांगते. पण आता बाहेर जा. चल आता तू, चल चल, मला पोहे बनवायचे. चल चल. चला, कायद्याच्या पुस्तकापेक्षा अनुभवाचं पुस्तक जास्त काम येत. अबा मग अबा, बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाहेरचं जग पाहिलंय, कसं वाटतंय? अरे भन्नाट, असं वाटत होत पळूनच जाव. या करा, बिंधास पळून जा, मी तुमच्या मागे पळत येणार नाही. सया पेन हे घ्या.
पेपर पण तयार झाले? हो साहेब, पेपर्स तयार आहेत. जर का सह्यात चुकल्या तर आज गुन्ह्याला माफी नाही. सह्या करा. आज तुला धडस करायला हवं यशवंत. सगळं खरं सांगून टाक. रोजचं मरण थांबव यशवंत, थांबव. मला फक्त एका प्रश्नाचं नीट उत्तर दे सत्या. कंपनी पब्लिक लिमिटेड करून आपला काय फायदा? आबा, आपल्याला काय फायदा नाही, मला फायदा आहे. तुम्ही सह्या करा. पण कंपनी पब्लिक लिमिटेड केल्यावर ती दुसऱ्याच्या हातातही जाऊ शकते. आबा, मी सगळ्याचा विचार केलेला आहे, मला सगळं माहितीये. मला रिस्क घ्यायची आहे, तुम्ही सह्या करा. तू झाला खेळ सत्यजीत. बिझनेसमॅन म्हणून विचार करता येणार नसेल, राजकारणी म्हणून विचार कर. तेही तुला जमणार नसेल तर मी आता जे सत्य सांगतो ते नीट कान देऊन ऐक. नाही येत मला सही. विसरलोय मी. आबा, मी तुम्हाला शांतपणे विचारतोय का? कारण स्पष्ट आहे, मला ह्या सह्या करायच्याच नाही. मी त्या कधीही करणार नाही एवढं सुद्धा तुला ठाऊक असो. म्हाताऱ्या, हा खेळ तुझ्यासाठी जीव घेणं आता ठरणार. अहो मिस्टर भालेकर, काय करताय तुम्ही? तू माझा राहू शांत ठेव. आमदारकीचं इलेक्शन जवळ आलंय. अरे गेलं आमदारकीचं. मला सह्या पाहिजेत, मला सह्या पाहिजेत. मला म्हाताऱ्या, हे मोबाईल दिल्यापासून तू जास्त शेमारलास ना. तर मी जे काही करतोय त्यात तुझं कुठलंही अहित नाही, लक्षात ठेव. पैशानं सगळंच विकत घेता येत नाही. या सगळ्या गोष्टींचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट असतो.
थांबा साहेब, कुठे चाललात? नाही म्हणजे सत्यजीत साहेबांना कळावं लागेल ना. मला ओळखलं नाही का? नाही ओळखलं, पण माझी ड्युटी आहे ना साहेब. दुखणं अंगावर काढू नकोस. पुढे जाऊन कधी कधी हे छोटी दुखणी जीवघेणी ठरू शकतात. यशवंत भालेकर, माझ्या मरणाचा आनंद मी तुम्हाला उपभोगायला देणार नाही. जर का मला काही जीव घेणं झालं असेल मरायच्या आधी, तुम्हाला मरणार हे नक्की. ऐकणार नाही, लहानपणापासूनच असा हट्टी. तू एक काम कर, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. साहेब, मोठ्या मालकांचं एवढं तरी ऐका नाही म्हणजे डॉक्टरांचे सारखे सारखे फोन येत आहेत, कधी येत आहेत विचारत आहेत. म्हणजे काहीतरी सिरियस असल्याशिवाय डॉक्टरांचे सारखे सारखे फोन येणार नाहीत ना. प्लीज साहेब, एवढं टाळू नका. हा बोल. आपल्याला साहेबांना भेटायचं. हे बघ, तू तिथेच थांब, मी येतोय तिकडे. पुलके येत आहेत, मी लॉन मध्ये थांबतो. तुझं म्हणणं पडतंय मला, ह्या म्हाताऱ्याचं खून पचवणं मला सोपं नाहीये. मी आता ठरवलंय ह्यांना नाही मारायचं, ह्यांना मरूही द्यायचं नाही, पण ह्यांना जिवंत ठेवायचं. मी ह्यांना आता जिवंत ठेवणार आहे. ह्यांनी ठरवलं तरी ह्यांना मरू देणार नाही. माझी मानहानी, माझी भंगलेली स्वप्न, या सगळ्यांचा हिशोब यांना रोज टॉर्चर करून करणार आहे, चुकता करणार आहे. आता येणं प्रकारे मी त्या विश्वजितला, तुमच्या लाडक्या विश्वजितला शोधून काढणार. आणि एकदा तो सापडला ना, त्याच्या साया कशा घ्यायच्या हे मला चांगलंच माहिती आहे. बोलके बोलके, आता मी जे सांगतोय तिने टाकायचं, कोणतीही चूक होता कामा नये. पोत्याला सांगा आपली चार माणसं बरोबर घे. ह्या रूम मधलं या म्हाताऱ्याला जे काही आवडतंय ते सगळं बाहेर काढायचं. हा पलंग, ही गादी नोकरांना द्या, आणि नोकरांचा पलंग ह्यांना द्या, आणि त्यावर नोकरांनी वापरलेली गादी ठेवायची. त्या खोलीत एक यशवंत भालेकर, त्याचे दोन जोडी कपडे, एक टॉवेल, मोडक्या तोडक्या खुर्च्या, एक टेबल एवढंच ठेवायचं. बकास बकास वाटले पाहिजे ही रूम, बकास असं स्मशान म्हटलं पाहिजे, स्मशान. ह्या माणसाचे जितके म्हणून करता येतील तितके हाल करायचे. मी का जिवंत आहे हा प्रश्न पडला पाहिजे या म्हणून थोडे.
शो।